नंदुरबार येथील निलेश लॉन्स येथे आदिवासी टोकरे कोळी समाजातील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। तसेच या बैठकीत समस्त समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोळी समाजातील सर्व संघटना एकत्रित होणे गरजेचे आहे। तसेच समाजावर होणारे अन्याय अत्याचार यावर निवारण होणे गरजेचे आहे। त्याचप्रमाणे समाजावर ज्या घटना घडल्या जात आहेत त्यांचे नियोजन बैठकीचे आयोजन नंदुरबार शहरात करण्यात आले होते। समाजावर घडत असलेल्या अन्यायाविरोधात या विषयावर समस्त बांधवांनी नियोजन कसे करावे असे या बैठकीत सांगण्यात आले। या संदर्भात चर्चा झाली। तसेच आजची चिंतन बैठक ही नंदुरबार येथील निलेश लॉन्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली व यशस्वीरित्या बैठक पार पडली। आपल्या समाजामधील लढा संघटनांमार्फत होण्याचे संकेत हेच टार्गेट जाईल असा मात्र एकच असला पाहिजे। तसेच संघटनांनी सर्व समाज मिळून मदत करायला पाहिजे व साथ द्यायला पाहिजे व पाठिंबा दिला पाहिजे असे यावेळी सांगण्यात आले। सर्व संघटना मिळून संघर्ष करायला पाहिजे। तसेच आपला समाज एकजूट होत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही। तसेच या कार्यक्रमाला आदिवासी टोकरेकोळी समाज बांधव भगिनी व अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोळी समाजाचा खूप मोठा एकीकरण या विषयावर मेळावा झाला। या मेळाव्या प्रसंगी अनेक विषयांवर या ठिकाणी चर्चा झाली। जी चर्चा खूप समाज बांधवांच्या मनात होती ती या नंदुरबारवासींनी म्हणजे आमच्या समाज बांधवांनी घडून आणली। यामुळे आम्ही प्रशासकीय अधिकारी जेव्हा आम्हाला जात प्रमाणपत्र जात वैधतेसाठी सहकार्य करत नसतात आणि त्यावर बुजून षडयंत्र करून आम्हाला त्रास देतात या ठिकाणी खूप मोठे अशा प्रमाणावर आमची चर्चा झालेली आहे। आणि यापुढे आम्ही यांच्या विरोधात गंभीर आंदोलन उभारून आमची हक्क मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आहे। आतापर्यंत तुम्ही अनेक लोकांना बघितलं असेल, अनेक समाजांना बघितलं असेल। आता तुम्ही कोळी समाजाच्या एकीकरणाला बघायला तयार राहा, कारण एक कोळी लाख कोळी होणार आहे। कारण आमचा धडक मोर्चा तुमच्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या प्रत्येक कार्यालयात आणि प्रत्येक ठिकाणी होणार आहे याची आज मी तुम्हाला जाणीव करून देते। तुम्हाला आव्हान देत आहे की आम्हाला उत्तर द्यायला, ऑफिशियली उत्तर द्यायला तुम्ही तयार राहा, कारण आम्ही येतोय। आदिवासी कोळी समाजाचा विजय असो। समाजात ज्या काही घटना घडत आहेत त्याच्यावर निवारण कसं काढता येईल या विषयावर सविस्तर सामाजिक बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। तर आजची चिंतन बैठक या ठिकाणी नंदुरबार शहरात समस्त समाज बांधवातर्फे आयोजित करण्यात आली होती आणि ती यशस्वीरित्या पार देखील पडली। तर मी समस्त समाज बांधवांना आवाहन करतो, विनंती करतो की याचप्रमाणे आपला सामाजिक लढा या संघटनेमार्फत कुठल्याही संघटना असो पण मात्र टार्गेट आपला एक असायला पाहिजे। जर आपण एखाद्या संघटनेमार्फत नियोजन करतोय तर त्या संघटनेला संपूर्ण समाज मिळून मदत करायला पाहिजे, सहकार्य करायला पाहिजे आणि पाठिंबा दिला पाहिजे। त्याऐवजी समस्त संघटना मिळून संघर्ष करायला पाहिजे। जोपर्यंत समाज एकजूट होत नाही तोपर्यंत समाजाला न्याय भेटणार नाही। आणि मी समस्त समाज बांधवांना विनंती करतो, आवाहन करतो की याप्रमाणेच एकता दाखवावी। धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे।